नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी आता एक नवीन अपडेट आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी पेंडिंग आहे, ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली ई के वाय सी केलेली नाही, तर अशा लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी ही 31 जुलैपर्यंत करून घ्यायची आहे। आपण जर 31 जुलैपर्यंत आपली ई के वाय सी केली नाही तर आपल्याला मोफत जे धान्य मिळतं तर हे धान्य मिळणार नाही। 1 ऑगस्टपासून ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी होणार नाही तर अशा लाभार्थ्यांचं जे रेशन मिळतं तर हे रेशन बंद केलं जाणार आहे। त्याचबरोबर आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार नाही। आपली जर ई के वाय सी ही पेंडिंग असेल तर आपल्याला 31 जुलैच्या आत आपली ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे। आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला जिथं रेशन मिळतं तर आपल्याला त्या धान्य दुकानदाराकडे जायचं आहे, रेशन दुकानदाराकडे जायचं आहे। तिथं गेल्यानंतर आपली तो ई के वाय सी बरोबर करेल तर आपल्याला तिथं जाऊन आपली ई के वाय सी ही करणं गरजेचं आहे। आपण जर ई के वाय सी केली नाही तर आपल्याला इथून पुढे रेशनचा जो लाभ मिळतो तर हा मिळणार नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे। आपण 31 जुलैच्या आत, म्हणजे आपल्या हातामध्ये फक्त आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, आपण या 2 ते 3 दिवसामध्ये आपली ई के वाय सी ही रेशन दुकानामध्ये जाऊन करायची आहेत। तर मित्रांनो, आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।